नमस्कार, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट आणि तितक्याच चविष्ट अशा चकोल्या करणार आहोत. आणि या चकोल्यामध्ये मी कुठलंही डाळ किंवा वरण न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चकोल्या करण्यासाठी मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे गव्हाचं पीठ आपण या ताटामध्ये काढून घेऊया. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा धनेपूर. इथे मी 1/2 चमचा जिरे थोडस जाडसर असं कुटून घेतलेलं आहे, हे पण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि 1 चमचा आले आणि लसणाची पेस्ट आणि भरपूर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. आणि आता या पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, फार जास्त घट्टही नाही आणि फार पातळ पण नाही अशा प्रकारचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण या मळून घेतलेल्या पिठाच्या कोळ्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि हे तेल या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूने आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या पिठाच्या गोळ्याला तेल लावल्यामुळे आपलं हे पीठ कोरडं पडणार नाही. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 1-10 मिनिटांसाठी आपण हे पीठ मुरू देणार आहोत. आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण चकोल्यासाठी रस्सा करून घेऊया. तर या कढईमध्ये मी 1.5 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. आपले तेल गरम झाले की यामध्ये 1/2 चमचा मोहरी व्यवस्थित फुटली की याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 10-12 कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये घालून घेऊया, 1 चिमूटभर हिंग आणि 1 मध्यम आकाराचा कांदा मी अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे. आणि आता हा कांदा 1 ते 1.5 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. आपल्याला कांदा फार जास्त लालसर रंगाचा नाही करायचा आहे. तर इथे बघा, 1 मिनिटभर मी हा कांदा परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया. आणि आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, खूप मस्त लालसर रंगाचा आपला कांदा आता इथे परतून झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेऊया आणि 1/2 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा धनेपूर आणि 1/2 चमचा गरम मसाला. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता. तर आता हे सर्व नीट परतून घेऊया. तर इथे बघा, हे सर्व कोरडे मसाले आपले नीट परतून झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. तर हा घालून घेऊया याच्यामध्ये. आणि टोमॅटो आपल्याला नीट परतून घ्यायचा आहे. तर 1/2 मिनिटभर आपण हा टोमॅटो परतून घेणार आहोत. तर इथे बघा, आपला टोमॅटो सुद्धा छान असा परतून झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर इथे मी 1 मोठा लोटा म्हणजे 1 लिटरभर पाणी याच्यामध्ये घालणार आहे. या चकोला शिजण्यासाठी आपल्याला पाणी इथे भरपूर लागणार आहे. तर 1 लिटरभर पाणी मी या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण या पाण्याला एक छान दणदणीत अशी उकळी काढून घेणार आहोत. आपल्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण चकोल्या करून घेऊया. तर इथे बघा, 10 मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे. तर आपण पोळी लाटायला जेवढा गोळा घेतो ना, त्या पद्धतीचे आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत. हा गोळा हातामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मळून अशा पद्धतीचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, एवढ्या पिठामध्ये माझे 4 गोळे झालेले आहेत. तर आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटण्यासाठी या
गव्हाच्या पिठाच्या गोळ्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि हातामध्ये याचा अशा प्रकारे गोल करून घेऊया अशा पद्धतीने आणि पुन्हा याला थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि आता आपल्याला याची पोळी लाटायची आहे. तुम्हाला जर इथे गव्हाचं कोरडं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही तेल लावून सुद्धा ही पोळी लाटू शकता, पण मला गव्हाचं पीठ लावून पोळी लाटणे खूप सोपे वाटते त्यामुळे मी इथं कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला याची फार जाडही नाही आणि फार पातळी नाही अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता फार पातळी नाही आणि फार जाडही नाही अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. तर आता आपण चकोल्या कट करून घेऊया. तर पिझ्झा कटरने मी अशा प्रकारे ह्या चकोल्या कट करून घेणार आहे. याला आपण डायमंड शेपमध्ये कट करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या चकोल्या कट करू शकता आणि तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर घरातील एका चाकूने सुद्धा तुम्ही ह्या चकोल्या कट करू शकता. तर इथे बघा अशा पद्धतीने मी ह्या सर्व चकोल्या इथे करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या रश्याला पण मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण या रश्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या सर्व चकोल्या घालून घेऊया. तर इथे बघा या रश्यामध्ये मी सर्व चकोल्या घालून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटे ह्या चकोल्या शिजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 5 मिनिटे मीडियम फ्लेमवर मी ह्या चकोल्या शिजून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या सर्व चकोल्या आपण एकदा मिक्स करून घेऊया. सगळ्या अशा पद्धतीने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटे मीडियम गॅसवर आपण ह्या चकोल्या शिजून घेणार आहोत. तर इथे बघा पूर्ण 10 मिनिटे मी ह्या चकोल्या शिजून घेतलेल्या आहेत. सुरुवातीचे 5 मिनिट आणि नंतरचे 5 मिनिट आणि आता आपल्या चकोल्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. खूप मस्त रस्सा पण घट्टसर असा झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये 2 मोठे चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालून घेऊया आणि 2 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस. सुक्या खोबऱ्याचा किस पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि भरपूर कोथिंबीर. आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे तयार आहेत आपल्या रात्रीच्या जेवणासाठी झटपट आणि तितक्याच चविष्ट अशा चकोल्या. या चकोल्यामध्ये मी मुद्दामहून तुरीचं वरण किंवा डाळ नाही घातलेली, कारण बहुतेक जणांना रात्रीच्या जेवणामध्ये तुरीचं डाळ किंवा वरण खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो आणि तो त्रास टाळण्यासाठी मी मुद्दामहून अशा प्रकारच्या चकोल्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. मी माझ्या घरी नेहमी याच पद्धतीने चकोल्या करत असते. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.